If y is equal to e raised to x in bracket sin x plus cos x, then yn is equal to. सगळे जॉईन झाले का? Here we have y is equal to e raised to x into sin x plus cos x. Then we are going to find out its nth order derivative yn. मग आता इथं दिलेलं टर्म कोणती टर्म आहे इथं? y, which is equal to, if you are taking that e raised to x into this bracket, make them separate. So it will be e raised to x into sin x plus e raised to x into cos x. मग आता कोणतं फॉर्म्युला आपण यूज करतोय, कोणतं रिझल्ट यूज करतोय इथं? सिन्स y इज इक्वल टू e raised to ax into sin of bx plus c, then its nth order derivative yn is equal to r raised to n into e raised to ax into e raised to ax into sine of bx plus c plus n phi. And for second, we are using that result. याच्यासाठी e raised to x cos x. Cos x चा result काय तो use करायचे तर y is equal to e raised to ax cos of bx plus c. Then yn is equal to r raised to n into cos of e raised to ax. e raised to ax into cos of bx plus c plus n phi. Okay, and as we know that where r is equal to a square plus square root of a square plus square root of a square plus b square, and the value of phi that is equal to tan inverse of b by a. झालं? ओके, मग आता या ठिकाणी हा फॉर्म्युला यूज करून डायरेक्टली आपण आन्सर घेऊ शकतोय. आपल्याकडे y काय आहे बघा, e raised to x into sin x plus e raised to x into cos x. Therefore, differentiate n times. And by using this result, we are getting that yn is equal to. त्याच्या आधी आपण कंपेअर करूया, थोडीशी कंपॅरिझन करूया. e raised to x into sin x. आता याच्यामध्ये a काय आहे, b काय आहे हे अगोदर डिसाइड करा. आणि c काय आहे, a b c. A is equal to 1, B also 1, and C is equal to 0. Are you getting, if you are comparing this, ही टर्म आहे आपली इथली बघा, ही टर्म या खालच्या टर्मशी कम्पेअर केलं तर A ची व्हॅल्यू आहे इथं 1, साईन ऑफ बी एक्स प्लस सी, साईन ऑफ एक्स ओनली. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ B देन? 1. आणि सी काय असणार आहे तुमचा? 0 असणार आहे. बरोबर आहे? म्हणजे आता इथे लिहिताना कसं लिहितोय बघा, आपण आर काढतोय अगोदर. आता इथं मी आधी तुम्हाला सेपरेट करून ठेव लिहिते, म्हणजे तुम्हाला समजून जाईल कशासाठी आपण काय फाइंड आउट केलेलं आहे. जस्ट वेट. आता इथं बघा, फॉर वाय इज इक्वल टू ई रेस टू एक्स इंटू साईन एक्स. आणि ह्याला आपण कम्पेअर कशाशी करतोय? कम्पेअरिंग विथ ई रेस टू ए एक्स साईन ऑफ बी एक्स प्लस सी.
याच्यासाठी ए दॅट इज इक्वल टू वन, बी दॅट इज ऑल्सो वन, अँड सी इट इज इक्वल टू झिरो. ओके, मग याच्यासाठी आर काय येईल सांगा. आर इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ वन स्क्वेअर प्लस वन स्क्वेअर, इट इज स्क्वेअर रूट ऑफ टू. अँड एन फाय, फाय इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ बी बाय ए वन बाय वन. अँड वॉट इज द व्हॅल्यू ऑफ टॅन इनवर्स ऑफ वन? टॅन इनवर्स ऑफ वन 45 degree. 45 degree. 45 degree. It is 5 by 4. हे झालं e raised to x sin x साठी. आता त्याच्यानंतर फॉर फॉर y इज इक्वल टू e raised to x cos x. आता परत त्याला कम्पेअर करतोय आपण कशाशी, e raised to ax cos of bx प्लस सी. परत या ठिकाणी ए बी सीच्या व्हॅल्यू लिहूयात आपण. ए इज इक्वल टू वन, बी इज इक्वल टू वन, अँड सी इज इक्वल टू झिरो. परत याच्यासाठी आर काय मिळतं तुम्हाला, आर इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. सो अगेन हिअर वन प्लस वन, वन स्क्वेअर प्लस वन स्क्वेअर इट गिव्ह स्क्वेअर रूट ऑफ टू. त्याच्यानंतर टॅन इनवर्स आपला फाय काढायचा आहे. फाय इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ 1 by 1 which is equal to pi by 4. ठीक आहे, पाय बाय फोर झाला. आता काही वेळेस आपल्याला टॅन इनवर्स ऑफ 3/4 मिळतं, मग त्याची व्हॅल्यू पॉइंट मध्ये वगैरे काढायची गरज नाहीये. आपण टॅन इनवर्स ऑफ 3/4 तसाच ठेवायचा आहे. काही एक्झाम्पल मध्ये तुम्ही पुढचे अजून एक दोन एक्झाम्पल बघितले तर काही वेळेस 3/2 मिळेल, 3/4 मिळेल, 1/4 मिळेल. जर तुम्हाला तो अँगल इझिली मेजर करता येत असेल तर त्याची व्हॅल्यू पुट करा, अदरवाइज आहे तसं ठेवून टाकायचं. फायची व्हॅल्यू तिथं काहीही करायचं नाही, पॉईंट मध्ये किंवा कॅल्सिवर घेऊन अजिबात सॉल्व्ह करायचं नाही. जसं आहे तसंच ठेवून टाकायचं. 3/2 असेल तर 3/2 ठेवा, 3/4 असेल तर 3/4 ठेवा, नो प्रॉब्लेम, नो इश्यू. ओके, आता आता हे जे दोन व्हॅल्यूज काढलेत आपण, फॉर वाय इज इक्वल टू इरेस टू एक्स साईन एक्स अँड फॉर वाय इज इक्वल टू इरेस टू एक्स कॉस एक्स, याच्यासाठी आपण आर आणि फाय काढलेला आहे. आता ह्या दोन्ही व्हॅल्यू आपण एन थर्ड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह मध्ये पुट करतोय. देअर फोर वाय एन इज इक्वल टू, देअर फोर वाय एन इज इक्वल टू काय मिळेल सांगा आता, आर रेस टू एन रूट टू रेस टू एन इन टू ई रेस टू ए एक्स, दॅट इज ई रेस टू एक्स ओनली, कारण ए इज इक्वल टू वन आहे. त्याच्यानंतर साईन ऑफ बी एक्स प्लस सी प्लस एन फाय, बी त्याची तर वनच आहे, म्हणजे एक्स प्लस सी इज इक्वल टू झिरो आणि एन इन टू फाय, फाय इज फाय बाय फोर. हे झालं ई रेस टू एक्स साईन एक्स साठी. त्याच्यानंतर ई रेस टू एक्स कॉस एक्स साठी परत इथं प्लस, इथं काय असेल रूट टू रेस टू एन इन टू e raised to x cos of x plus n x plus n pi by 4. This is the answer. ठीक आहे, समजलं प्रत्येकांना हाऊ टू यूज दॅट फॉर्म्युला, ई रेस टू एक्स साईन ऑफ बी एक्स प्लस सी अँड ई रेस टू एक्स कॉस ऑफ बी एक्स प्लस सी, दोन्ही फॉर्म्युले आपण या ठिकाणी यूज केलेले आहेत. ओके, नाऊ वी आर गोइंग फॉर नेक्स्ट. वी आर गोइंग फॉर नेक्स्ट वाय इज इक्वल टू second example. If y is equal to e raised to 5x into cos x
into cos 3x, then yn is equal to e raised to 5x into cos x into cos 3x. मग आता हे एक्झाम्पल सॉल्व करताना आपल्याला आधी काय करायला हवंय ते बघा. तर मगाशी जे एक्झाम्पलमध्ये प्लस होतं त्यामुळे आपण काय केलं होतं, ई रेस्ट एक्स त्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलं आणि डायरेक्टली आन्सर घेतलं. मग आता इथं या एक्झाम्पलमध्ये ई रेस्ट टू फाईव्ह एक्स इंटू कॉस एक्स इंटू कॉस थ्री एक्स आहे, म्हणजे मल्टिप्लिकेशन आहे, प्रोडक्ट आहे त्या ठिकाणी. तर पहिल्यांदा आपल्याला या दोन टर्मचा विचार करावा लागेल. वी आर ऍडजस्टिंग द टर्म टू इन न्यूमरेटर अँड इन डिनॉमिनेटर. सो हिअर वी आर टेकिंग दॅट वाय वाय इज इक्वल टू, आधी आपण थोडस हा ई रेस्ट टू फाईव्ह एक्स बाजूला ठेवूयात, 1/2 इंटू टू कॉस एक्स कॉस थ्री एक्स, ठीक आहे, टू कॉस एक्स इंटू कॉस थ्री एक्स. मग आता परत हा फॉर्म्युला यूज करतोय आपण, कोणता, टू कॉस ए, टू कॉस ए इंटू कॉस बी इज इक्वल टू काय येईल सांगा, 2 cos A into cos B. Cos A plus B. Cos A plus B. Cos of A plus B. Plus cos of A minus B. Plus cos of A minus B. A minus B. Okay. त्याच्यानंतर next हा फॉर्म्युला इथे यूज करतोय आपण. Therefore, y is equal to e raised to 5x divided by 2 in bracket cos 4x. Yes, very good. Plus cos 4x plus cos 2x plus cos 2x cos 2x. हाँ, इथे परत माइनस चा कन्फ्यूजन नाही आहे ना? नो मॅम. Okay, now we are going to multiply this bracket with e raised to 5x, which is equal to how 1/2 constant bajula thevla ani tacha nantar apan e raised to 5x ni multiply karuyat, mhanje bracket madhe kay ala, e raised to 5x into cos 4x into cos 4x plus e raised to 5x so into cos e raised to 5x into cos 5x into cos 2x. Yes. Now you can use that result by using this result. Which result we are going to use here? Y is equal to e raised to x cos of bx plus c. Then its nth order derivative yn is equal to r raised to n into e raised to x plus cos of bx plus c plus n pi. Bx plus c plus n pi. Now we first calculate that r. R calculate kara. For e raised to 5x cos 4x. Yachyamadhye agodar he consider karuya titha. For e raised to 5x into cos 4x. कंपेयर करतोय आपण कशाशी कंपेयर करतोय, कॉस ऑफ बी एक्स प्लस सी कॉस ऑफ बी एक्स प्लस सी. ओके, मग आता याच्यामध्ये ए इज इक्वल टू काय आहे, फाईव्ह इजंट इट, फाईव्ह. देन व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ बी, फोर अँड सी इट इज झिरो. मग आता इथं आर काय येईल सांगा, r is equal square root of 41 root 5 square plus 4 square is equal to, here it is 16, sorry, root 41 plus 9 so 9 kasala 16 yes it is 16 under 41. So here it is root 41 and 5, calculating 5, tan inverse of, tan inverse of, kaisel b by a,
आता या ठिकाणी बघा 4/5 tan inverse of 4/5 तुम्हाला कॅल्क्युलेट करता येतं का? हां, कॅल्सीवर येतं, येत नाही असं नाहीये, पण या ठिकाणी आपल्याला त्या व्हॅल्यू ठेवायच्या नाहीये. tan inverse of 4/5 जशास तसं ठेवून टाकायचं, तिथं काही चेंजेस नाही करायचे. ओके, आता त्याच्यानंतर नेक्स्ट टर्म कोणती आहे? e^5x cos 2x. ओके, त्याच्यासाठी कॅल्क्युलेट करूयात आपण. फॉर e^5x cos 2x, अगेन वी आर गोइंग टू कंपेअर दिस विथ e^ax cos of bx + c. ठीक आहे, मग इथं आर काय येणार तुमचा? स्क्वेअर रूट ऑफ 25 + 4. इट इज रूट 29. आणि फाय काय असेल? tan inverse of 2/5. आता ह्या सगळ्या व्हॅल्यूज आपण nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह मध्ये पुट करतोय. सो yn इज इक्वल टू काय मिळेल सांगा? आता 1/2 हा बाहेर असणार आहे, 1/2 इन ब्रॅकेट. पहिल्यांदा आता रूट 41 raised to n इंटू कॉस ऑफ e^5x ना, e^5x कॉस ऑफ 4x + कॉस ऑफ tan इनवर्स ऑफ 4x + tan इनवर्स ऑफ n tan inverse. हा, इट इज n tan इनवर्स 4/5. n tan inverse of 4/5 + एकच मिनिटं, हे कम्प्लीट करते आधी. त्याच्यानंतर परत एक ब्रॅकेट असणार आहे आपला, हा प्लस √29 raised to n This is the nth order derivative of the function. ठीक आहे, समजलं का? यस मॅम. यस मॅम. ओके, नेक्स्ट वन देऊ. यस मॅम, हे क्लिअर करते. नेक्स्ट एक्झाम्पल, इफ वाय इज इक्वल टू e^ax into cos²x into sin X, then find yn. आता या ठिकाणी cos²x आणि sin X आहे, मग cos²x साठी तुम्ही cos X into cos X घ्या, किंवा त्यासाठी तो रिलेव्हंट फॉर्म्युला जो असेल तो यूज करू शकताय. आणि मला सांगा आन्सर काय येतो. स्टार्ट टू सॉल्व्ह हियर. हां, सांगा आता येतो. वाय इज इक्वल टू आपला जो आहे e^x cos²x sin X. पहिल्यांदा वाय काय केलं आपण सांगा? वाय इज इक्वल टू e^x इंटू हां cos²x काय केलं? cos X into cos X. ओके, इंटू sin X. ठीक आहे, मग आता इथं वाय इज इक्वल टू e^x इंटू 1/2 इंटू cos X into cos X. इंटू साईन एक्स. ठीक आहे, विच इज इक्वल टू e^x 1/2 into 1/2 into cos of 2x plus 1 2x plus 1 1
into sin x. Okay, it is equal to 1 by 2 into e raised to x sin x, that is cos x into sin x. Just a minute. Cos x, cos 2x into sin x into sin x plus sin x plus sin x. त्याच्यानंतर हा झाला असा. त्याच्यानंतर इक्वल टू ई रेज टू एक्स बाय फोर वन बाय टू. आता पहिल्यांदा आपण सेपरेट करूया टर्म्स, त्याच्यानंतर मग तुम्ही परत ॲडिशन करा, ह्याच्यामध्ये ॲडजस्टमेंट करा. पहिल्यांदा हा ब्रॅकेट आपण सॉल्व करूया. ई रेज टू एक्स कॉस ऑफ टू एक्स इन टू साईन एक्स प्लस ई रेज टू एक्स इन ए एक्स इन टू ओके. हा नेक्स्ट परत आपण ऍडजस्टमेंट करतोय. वन बाय टू परत सगळ्या ब्रॅकेटला आहे तिथं. इक्वल टू आता वन बाय टू इंटू ई रेस टू ए एक्स डिवायडेड बाय टू इंटू वन बाय टू डायरेक्ट टू cos 2x into sin x. ही फर्स्ट टर्म झाली. त्याच्यानंतर परत e raised to ax मल्टीप्लाय केले, मग हा 1 by 2 पण तिकडे घेतला, म्हणजे इथे काय असणार आहे प्लस e raised to ax डिवायडेड बाय 2. 1 by 2 कम्प्लीट ब्रॅकेटला मल्टीप्लाय आहे, त्यामुळे इथे पण घेतलं मी ते sin x. मग आता इथं काय झाला, हा 1 by 4 झाला. त्याच्यानंतर e raised to ax, ठीक आहे, ब्रॅकेट मध्ये काय सांगा, आता टू कॉस ए इंटू साइन बी साइन ऑफ थ्री एक्स साइन ऑफ थ्री एक्स ओके साइन ऑफ थ्री एक्स मायनस साइन एक्स मायनस साइन एक्स. हा ब्रॅकेट क्लोज झाला. परत प्लस हा वन बाय टू इंटू ई रेस टू ए एक्स साइन एक्स. नेक्स्ट आय एम टेकिंग फॉर नेक्स्ट वन 1 बाय 4 परत हा मल्टीप्लाय केला याच्यासाठी. ब्रॅकेट घेऊ येतात आधी येता इथं ई रेस टू ए एक्स. हा साइन एक्स मायनस साइन एक्स कसं आलं? कॉस ए इंटू साइन बी चा फॉर्म्युला काय सांगा मला. कॉस ए प्लस बी yes please tell me that formula of cos a into sin b. sin a plus b ha plus sin a minus b ha. ata a kay apply ithe baga 2x sin 3x ithe baga ithe baga sin of 3x. a plus b ha. next pudha kay plus plus sin a minus b sin a minus b. फॉर्म्युला करेक्ट आहे का आपला? येस मॅम. हा म्हणजे ते 2x आणि x आहे, म्हणजे ते प्लस राहणार ना इथला. हा मग तेच मॅम, प्लस होतो तिथे प्लस साइन x येतो. मायनस येते साइन मायनस कसं येतं मग? 2 मायनस मायनस 2x मायनस x इज x. प्लस साइन x मॅडम साइन मायनस इथे इथे बघा मला मला फॉर्म्युला सांगा. कॉस टू कॉस ए इंटू साइन बी चा फॉर्म्युला सांगा अगोदर. बाकी साइन ऑफ ए प्लस बी मायनस इथं मायनस आहे ना मॅडम. मायनस इथे हा इथला जो फॉर्म्युला आहे तो मायनस आहे, म्हणून तुम्हाला म्हटलं मायनस. इथं फॉर्म्युला नीट बघा. हा मायनस साइन ऑफ ए मायनस बी साइन ऑफ ए मायनस बी. मग इथलं जे आहे ते तर मायनसच येणार. आधीच करेक्टच होतं ना आपलं. इट इज मायनस ओके. मग इथं काय आलं मायनस ई रेस टू ए एक्स साईन एक्स हे बरोबर आहे. आता ई रेस टू एक्सने मल्टीप्लाय केलं प्लस वन बाय टू e raised to x
sin x. Okay. Ata next equal to. आता याच्यासाठी सेपरेट फॉर्म्युला, याच्यासाठी सेपरेट फॉर्म्युला असणार आहे, आणि याच्यासाठी सेपरेट फॉर्म्युला. जो रिझल्ट आहे ते तिन्ही रिझल्ट इथे यूज करतो आहे आपण. ओके, सांगा आता. 1/4 रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस 9 आता स्क्वेअर रूट ऑफ आर रेज टू एन आहे, म्हणजे ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर म्हणजे 9 आला. ब्रॅकेट रेज टू एन इन टू e raised to ax sin of nahi nahi pehle and e raised to ax liya tha into e raised to ax as it is e raised to ax ha sin of 3x plus ha sin of 3x plus n sin of n 3x plus n into tan inverse of tan inverse ha tan inverse of 3/9 हे झालं पहिल्या पहिल्या टर्म साठी. त्याच्यानंतर मायनस हा 1/4 पर तिथे मल्टीप्लाय मध्ये घेतला, सो मायनस 1/4 झाला. मायनस 1/4 त्याच्यानंतर आर ची व्हॅल्यू सांगा. स्क्वेअर रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस वन ब्रॅकेट रेस टू एन इंटू ई रेस टू ए एक्स साइन ऑफ आपली प्लस 1/2 स्क्वेअर रूट ऑफ स्क्वेअर प्लस 1 परत ई रेस टू ए एक्स साइन ऑफ x plus tan x plus n plus n tan inverse tan inverse 1/2 ठीक आहे. दिस इज द फायनल आंसर. हे समजलं प्रत्येकांना मॅम? आपण इकडे cos 2x into sin x आलं ना, म्हणजे इथं cos 2x into sin x लाच आपण फॉर्म्युला वापरला असता तर cos 2x into sin x वापरू शकता, नो प्रॉब्लेम. आता इथं बघ, इथे म्हणताय ना तुम्ही हे म्हणताय का? हा हा तिथे हा करू शकता की फॉर्म्युला, इथे तेच वापरलं ना आपण. sin x sin x cos a into sin b तेच वापरलं ना आपण. cos 2x into sin x ने आतमध्ये मल्टिप्लाय करायचा आधी आपण ते सगळं. हा इथे काय होतं सांगते तुम्हाला, e raised to x हा कंप्लीट ब्रॅकेटला मल्टिप्लिकेशन आहे. बरोबर आहे ना? म्हणजे ज्यावेळेस तुम्ही साईन एक्स ला साईन एक्स ह्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करताय, त्यावेळेस टर्म कोणती मिळते आपली? कॉस टू एक्स इंटू साईन एक्स प्लस साईन एक्स ही टर्म मिळाली आपल्याला. ओके, जर तुम्ही ऍडजस्टमेंट करायची म्हणलं तर परत तुम्हाला प्रॉब्लेम होतो इथं, कारण ई रेस टू एक्स हा ह्या कम्प्लीट ब्रॅकेटला मल्टिप्लाईड आहे. त्यामुळं या ठिकाणी तुम्ही फॉर्म्युला वापरताना परत इथं 1/2 सेपरेट घ्यावं लागलं तुम्हाला. एकूण एक तेच पडतं, इथं 1/2 घेतलं इंटू 2 कॉस टू एक्स इंटू साईन एक्स प्लस. परत इथं जर ज्यावेळेस आपण ब्रॅकेटमध्ये सॉल्व्ह करतोय त्यावेळेस एकदा तरी कम्प्लीट ब्रॅकेट सॉल्व्ह करता करावं लागणार तुम्हाला. फक्त एकाच टर्मचा विचार करून चालत नाही आहे इथं. तुम्ही म्हणताय ना फक्त एवढी एवढ्याच टर्मसाठी तुम्ही तिथं 1/2 यूज करू शकताय का? असं इथं प्लस असल्यामुळे करता येणार नाही. इथं प्लस असल्यामुळे तुम्हाला करता येणार नाही, त्यामुळे पहिल्यांदा हे मल्टिप्लाय करा, मग त्याच्यानंतर तुम्ही ते सेपरेट करा. कारण ज्यावेळेस आपण ब्रॅकेटमध्ये असतोय त्यावेळेस जे टर्म्स असतात त्या टर्मसाठी एकच रूल आपण यूज करतोय, सेपरेट सेपरेट करता येत नाही आपल्याला. ओके मॅम. ठीक आहे. एमसीक्यू डिस्कस करूयात आपण इथं. हा मग अशी तुम्हाला सांगितलं होतं बघा मी एक्झाम्पल. लुक एट दिस, इफ वाय इज इक्वल टू कॉस स्क्वेअर एक्स देन इट्स एन ऑर्डर डेरिव्हेटिव्ह.
nth order derivative is equal to. आता options काय काय दिलेत बघा इथं. A 2 raise to n into cos of 2x plus n pi by 2. Next, B option 2 raise to n minus 1 cos of 2x, sorry, the sin hai. Sin of 2x plus n pi by 2. Next, 2 raised to n minus 1 cos of 2x plus n pi by 2. And last option is none of these. Which option is correct? Option A. B option. A kasas na rahe? B. Yes, option B is the C option is the correct option. C. Na? C option, third option. Magashi apan solve kele example hai. Third option is the correct option. Next example bagata itha. If y is equal to e raised to 3x sin 3x. If y is equal to e raised to 3x into sin 3x, then yn is equal to. आता ऑप्शन्स लिहते इथं. ऑप्शन ए 18 रेस टू एन ई रेस टू 3x साइन ऑफ 3x प्लस एन पाई बाय 2. ऑप्शन बी 18 रेस टू एन e raise to 3x cos of 3x plus n pi by 2. Then the next option, option C, 18 raise to n pi by 2 e raise to 3x cos of 3x plus n pi by 4. Option D, 18 raised to n pi by 2 e raised to 3x sine of 3x plus n pi by 4. Sangat answer kya asel? D. Ha, itha kashavar compare karta apan a is equal to. A is equal to 3 ahe, b also 3. C is equal to 0. मग इथे phi काय मिळतोय तुमचा? R is equal to. R is equal to काय मिळतोय? A square. 9 plus 9. 9 plus 9, 18. Okay. It is square root of? Square root of 18. हाँ. त्याच्यानंतर. N phi. Phi is equal to काय मिळेल? Tan inverse of? B upon A. 1 upon 1. म्हणजे 3 by? Pi by 4. 3 by 3 ना? Plus pi by 4. मग इथं ऑप्शन कोणता असेल सांगा? डी. ऑप्शन डी. हा रूट 18 ला असं लिहू शकतो आपण. 18 रेस टू हाफ. ओके, सो ऑप्शन डी इज द करेक्ट ऑप्शन. हा बोला. फर्स्ट एक्झाम्पल मध्ये 2 रेस टू एन मायनस 1 कसं होतं? बघा, आपण 2 ची ऍडजस्टमेंट करतोय. हा 1 बाय 2 येतोय आणि इथे 2 इंटू घेतोय ना. 2 इंटू कॉस ए कॉस एक्स इंटू कॉस एक्स, बरोबर आहे. याची व्हॅल्यू आपण काढली, ती काढतोय 2 रेस टू एन. म्हणजे इथं तो फॉर्म्युला यूज केला 2 कॉस ए इंटू कॉस बीचा. इथं काय येणार आहे तुमचा? 2 रेस टू एन इंटू जे काही टर्म्स असतील तुमच्या इथं काय असतील? कॉस ऑफ 2 एक्स प्लस एन पाय बाय 2 मिळेल. आणि हा 1 बाय 2 आहे, हा 2 वर घेतला तो मायनस 1 होतो. मग अशी तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवले ना, दोन्ही पॉसिबिलिटी सांगितली तुम्हाला, दोन्ही पॉसिबिलिटी सांगितलेल्या आहेत. एक्झाम्पल बघितलं होतं तुम्ही मग अशी
हाँ मैम त्याच्यामध्ये तुम्हाला 2 रेस टू n पण सांगितलं होतं आणि 2 रेस टू n मायनस 1 पण सांगितलं होतं. हा मॅम कळालं. ओके त्याच्यानंतर नेक्स्ट नेक्स्ट एग्जाम्पल आता आधी फक्त ट्रिग्नॉमेट्रिकची घेऊया त्याच्यानंतर आपण आज एमसीक्यू डिस्कस करूया. नेक्स्ट एग्जाम्पल आहे इफ वाय इज इक्वल टू नेक्स्ट इफ वाय इज इक्वल टू ई रेस टू एक्स इंटू कॉस एक्स then yn is equal to काय सांगा आता इथे जास्त विचार नका करू आंसर लगेचच यायला पाहिजे तुम्हाला रूट टू ए रेस टू एक्स काय असेल स्क्वेअर रूट ऑफ टू रेस टू एन इंटू हा ई रेस टू एक्स ई रेस टू एक्स इंटू कॉस ऑफ एक्स प्लस n ओवर अँड आउट एवढंच होतं ना आन्सर. याच आन्सरला त्यांनी असंही लिहू शकतात हा रूट टू आहे तो टू रेस टू हाफ आला म्हणजे इथे एन बाय टू झाला ई रेस टू एक्स असणार आहे कॉस ऑफ एक्स प्लस एन बाय बाय ठीक आहे इज इट ओके. आता याच्यानंतर याच्यानंतर नेक्स्ट आहे आपला अल्जेब्रिकचे एमसीक्यू डिस्कस करूयात आपण थोडस. अल्जेब्रिक मधला इफ वाय इज इक्वल टू वन अपॉन एक्स प्लस थ्री ब्रॅकेट स्क्वेअर देन वाय एन इज इक्वल टू ऑप्शन्स आहेत त्याचे मायनस वन रेस टू एन इंटू एन फॅक्टोरियल एक्स प्लस थ्री रेस टू एन प्लस टू minus 1 raised to n into n plus 1 factorial divided by x plus 3 raised to n plus 2 tachantar minus 1 raised to n into n factorial divided by x plus 3 raised to n plus 1 and last is none of these minus second one. option second option nita kay yn kay yn is equal to 1 upon a x plus b bracket raised to n bracket raised to m mhanje kay asnar hai minus 1 raised to n n factorial येतं का इथं n factorial n plus 1 factorial two आहे हा yes it is n plus 1 factorial divided by x plus 3 x plus 3 bracket raised to n plus 2 n plus 2 power काय आहे m ची व्हॅल्यू काय आहे ते चेक करून मग आपण तिथं जो m plus n m plus n minus 1 तिथे ते व्हॅल्यू पुट करायची आणि त्याच्यानंतर मग सोल्युशन फाइंड आउट करायचं. नेक्स्ट इफ वाय इज इक्वल टू ई रेस टू मायनस टेन एक्स इफ वाय इज इक्वल टू ई रेस टू मायनस टेन एक्स देन इट्स एन थर्ड डेरिवेटिव वाय एन इज इक्वल टू मायनस टेन पॉवर एन हा येस इथं वाय एन काय मिळेल तुम्हाला
माइनस टेन रेस टू एन हाँ ई रेस टू एम एक्स ई रेस टू एक्स इन टू ई रेस टू माइनस टेन माइनस टेन एक्स दैट इज द आंसर ओके नेक्स्ट नेक्स्ट एग्जांपल If y is equal to x square into e raised to 2x, then at x is equal to 0, what is the value of y n? X square into e raised to 2x. जीरो असेल जीरो असेल मॅम जीरो आंसर जीरो येतो हां जीरो असेल ना मॅम ऑप्शन्स काय काय आहेत बघा ऑप्शन जीरो नाहीत सही तर ऑप्शन आहे पहिला ऑप्शन जो दिलाय तुमचा n इनटू 2 रेस टू n मायनस 2 ऑप्शन हा ए झाला ऑप्शन बी दिलाय त्यांनी n इनटू n plus 1 2 raise to n plus 2 n minus 2 dile vetta tacha option c dile n into n minus 1 actual ha tumhala solve karta yenar nahiye karan ha Lipschitz theorem var depend ahe tacha nantar option d jo ahe n into n minus 1 2 raise to n plus 2 असं काहीतरी ऑप्शन दिलेले आहे त्यांनी तर आता हे जे ऑप्शन्स आहेत किंवा हे जे एक्झाम्पल आहे तुम्हाला लिबनिस थेरमने सॉल्व करता येते जे आपलं लास्ट बीट आहे ह्या चॅप्टरचा शेवटचा बीट आहे तो शेवटचा पॉईंट आहे दॅट इज लिबनिस थेरम लिबनिस थेरम या थेरमने हे एक्झाम्पल सॉल्व होते त्यामुळे तर सॉल्व करण्याच्या भानगडीत पडू नका ठीक आहे